हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे दिवाळी स्पेशल हवेची खुशखुशीत अशी करंजी। त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे। या ठिकाणी मी फ्रेश खवा घेतलेला आहे, काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, विलायची पूड आहे, सोबतच पिठी साखर आहे आणि एक वाटी खोबरा खीस घेतला आहे। सोबतच मी दोन वाटी रवा घेतलेला आहे। सारण भरण्यासाठी जी पाती लागणार आहे ती आपण या रव्याची करणार आहोत आणि जो फ्रेश खवा आहे तो मी थोडासा एका पॅनमध्ये काढून भाजून घेणार आहे। भाजून घेताना आपण यामध्ये थोडी साखर ॲड करायची म्हणजे त्या खव्याला रंग आणि चव पण छान येईल। आणि व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। जसं जसं भाजत जाईल तसं तसं खवा हा पतला होत जातो, साखरसुद्धा छान मिक्स होते। ज्यावेळेस त्याचा थोडासा लालसर कलर होतो त्यावेळेस आपण गॅस बंद करायचा। इथे तुम्ही बघू शकता एकदम छान मिक्स झालेली आहे साखर आणि खवा पण पतला झालेला आहे। ज्यावेळेस थोडासा पॅनला सोडायला सुरुवात करेल त्यावेळेस आपण गॅस बंद करायचा आणि खवा थंड करून घ्यायचा। इथे हा खवा छान भाजून झालेला आहे। आता हा पूर्णतः आपण थंडा करून घेऊ कारण आपल्याला सारण भरताना तो हाताला पोळेल नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर मी रवा घेतलेला आहे। त्या रव्यामध्ये आपण मोहन टाकून घेणार आहे। मोहन इथपर्यंत टाकायचं की सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर त्याची एक मूठ बांधली जाईल। या प्रमाणातच आपल्याला मोहन टाकायचं आहे। आपल्याला दोन वाटी रव्यासाठी अगदी 4 ते 5 मोठे चमचे मोहन लागलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि त्याची एक मूठ बनते की नाही हे बघायचं आहे। जर मूठ खुली खुली बनत असेल तर अजून थोडंसं मोहन त्यामध्ये ॲड करायचं। या प्रकारे मूठ बांधली चालली म्हणजेच आपले जे मोहन आहे ते व्यवस्थित झाले। आता याला आपण दुधाने त्याचा एक डो बनवणार आहोत। दुधाने यासाठी की जी पण आपण करंजी करणार आहे ती फुटणार नाही, खुसखुशीत होईल आणि करंजीला अजून छान चव येते। आणि प्रत्येकाचे प्रश्न असतात की करंजीवर बऱ्याचदा जो फुगीर भाग येतो तो येणार नाही दुधाने भिजवल्यामुळे। या प्रकारे आपण एक छान एक डो बनवून घ्यायचा आहे। अगदीच घट्ट नाही आणि अगदीच नरम नाही। थोडा वेळ 5 ते 10 मिनिट आपण त्याला झाकून ठेवू। त्यानंतर आपण तोपर्यंत सारण करून घेऊ। जो खवा आहे तो थंड करून घेतलेला आहे। तो खवा मी एका भांड्यात काढून घेत आहे आणि यामध्ये बाकीचे जिन्नस आपण ॲड करणार आहोत जे की खोबरा खीस होता, त्यानंतर विलायची पूड, पिठी साखर। पिठी साखर ही आपल्या गोडीनुसार असावी। कुणाला सारण जास्त गोड लागतं तर ही जास्त घेतली तरी चालेल। त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घेतले। ड्रायफ्रूट्स अगदी बारीक करून घ्यायचे नाही तर करंजी फुटण्याची शक्यता असते। आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी ओल्या खोबऱ्याचं किससुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। खूप छान हे सारण लागते। आपले हे सारण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपण पाती करायला घेऊ जी करंजीला लागणार आहे। ती आपल्या डोला 5 ते 10 मिनिट झालेले आहे। व्यवस्थित तो डो त्यातले एक भाग घ्यायचा आणि पुरी लाटून घ्यायची आहे। काट जरी ओपन होत असतील तरी काही हरकत नाही कारण आपण याची एक कुठल्याही डब्याच्या झाकणाने किंवा छोट्या प्लेटनी त्याचा एक गोलाकार काढून घेणार आहोत। मी या ठिकाणी वाटी यूज करत आहे। वाटीच्या साहाय्याने त्याचा एक गोलाकार काढून घेते म्हणजे आपल्याला एकदम व्यवस्थित अशी गोल पुरी भेटेल।
आणि साईडचं जे आहे ते आपल्या बाकीच्या उंड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता ही करंजी आपण करायची कशी, तर यामध्ये आता आपण ते सारण भरून घेणार आहोत. हे सारण अगदी खूप पण भरायचे नाहीतर आपली करंजी जी आपण बांधत आहोत ती बांधता नाही येणार. आणि अगदी कमी पण नाही भरायचे, नाहीतर करंजीमध्ये सारण अगदी एका साईडलाच जाऊन बसेल. या प्रकारे आपण करंजी व्यवस्थित पॅक करून घेतली. त्यानंतर त्याला एक मुरड पाडून घ्यायची आहे. आम्ही करंजीला या प्रकारे मुरड पाडून घेतो. बरेचजण जो काटा शंकरपाळ्याचा चमचा असतो त्या चमच्याने सुद्धा फिरवलं की त्यावर आकार येतो छान, म्हणजे ही मुरड पाडण्याची गरज नाही आहे. इथे आपली करंजी मुरड पाडून तयार झालेली आहे. त्यानंतर मागच्या साईडने सुईच्या साह्याने किंवा एखाद्या काडीच्या साह्याने आपण 1 ते 2 छिद्र पाडून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये हवा जाईल आणि करंजी फुटण्याची शक्यता राहणार नाही. त्यानंतर आपण छान गरम तेलामध्ये मंद आचेवर ही करंजी एकदम छान लालसर तळून घ्यायची आहे. लालसर तळून घेतली तर ती जास्त दिवस टिकते, आणि अगदीच तुम्ही पांढरी पांढरी जर काढली तर ती जास्त दिवस टिकत नाही, त्यावर बुरशी चढण्याची शक्यता असते. त्यामुळे करंजी ही कधी पण अगदी मंद आचेवर आणि छान लालसर तांबूसा कलरची तळून घ्यायची. आपण ही करंजी व्यवस्थित तळून घेऊ. आणि तळून घेताना एक काळजी घ्यावी, म्हणजेच की खूप मोठा पावर नसावा आणि अगदीच त्याला खूप हलवायचं नाही किंवा खालेवर किंवा उलट पालट असं खूप करायचं नाही. एक साईड तळलेली दिसली त्यानंतरच आपण दुसरी साईड तळून घ्यायची, म्हणजेच ती फुटण्याची शक्यता नसते. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण दुधाने भिजवल्यामुळे एकही बबल त्यावर आलेला नाही आहे. एकदम छान कुरफूस अशी आपली करंजी रेडी आहे. या दिवाळीला नक्की ट्राय करा मस्त अशी कुरफूस अशी करंजी, आणि सोबतच ती जास्त दिवस टिकणारी. थँक्स.